नमस्कार दोस्तांनो, अंटिल अँड अनलेस मला काही कळत नाही तोपर्यंत मी बोलत नाही, हे तुम्हाला माहिती आहे. आणि जे काही सांगायचं असतं ते आपण खूप सगळे सोर्सेस चेक करून नंतर सांगत असतो. जस्ट एक न्यूज हातामध्ये आलेली आहे आणि मला असं वाटतं आहे की आता आपण कामाला लागायला पाहिजे आणि दणकावून कामाला लागायला पाहिजे. सामान्य प्रशासन विभाग आणि त्याचे उपसचिव डी एस करपते सर यांच्याकडनं आलेली ही न्यूज आहे. MPSC परीक्षांचा निर्णय डिसेंबर अखेरपर्यंत होणार आहे आणि मंत्रिमंडळाची जी समिती आहे तिला तिच्या समोर हा निर्णय देण्यात आलेला आहे आता की आपण फायनली ज्या तारखा आहेत त्या आता घोषित करूया म्हणून. महाराष्ट्र लोकसेवा आयोगांच्या परीक्षांसंबंधी प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडनं मंत्रिमंडळाच्या उपसमितीकडे पाठवण्यात आलेला आहे. त्यावर अजून निर्णय झालेला नाही आणि तो काही दिवसांमध्ये होईल आणि साधारण हा डिसेंबर अखेरपर्यंत होऊ शकतो आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, अजूनही जर तुम्ही काफील असाल तर कामाला लागा, वेळ हातात कमी आहे. परत रिव्हिजन अँड ऑल सगळंच्या सगळं हाती घ्यायला पाहिजे. आता लवकरात लवकर कामाला लागा. आपण पण आपली प्रॅक्टिस अँड ऑल चालू केलेलं आहे. मेन्स प्रिलिम्स आपण जो 7-8 चालू ठेवला होता तो तारीख येऊपर्यंत चालू ठेवा आणि तारीख जशी आली तर मग परत एकदा प्रिलिम्सवरती शिफ्ट व्हा. मग ती राज्यसेवा असू दे किंवा मग कंबाईन असू दे, प्रिलिम्सला गाफील राहू नका. प्रिलिम्स धोका देते बऱ्याच वेळेला. आपण खूप कॉन्फिडंट जरी असलो तरी 2-2, 3-3 वेळेला मेन्स दिलेली लोकं ही सुद्धा प्रिलिम्सच्या वेळेला दणकावून अभ्यास करत असतात. सो प्लीज तुम्ही गाफील राहू नका, नीट अभ्यासाला लागा. आता डिसेंबरच्या अखेरपर्यंत जर समजा तारखा आल्या म्हणजे हार्डली 1-12 दिवसांमध्ये जर तारखा आल्या तर तुम्हाला सगळ्याचा सगळा अभ्यास परत ऑन ट्रॅक घ्यावा लागेल. आणि मागच्या वेळी जसं दिसलेलं होतं की हार्डली 45-60 दिवस मिळतात प्रिलिमसाठी आपल्याला. सो त्याच्यामध्ये आपल्याला सगळंच्या सगळं उरकायचं आहे. कामाला लागा दोस्तांनो, आपल्या हातात आता वेळ कमी आहे. मला आणखीन काही कळलं तर मी नक्की तुम्हाला कळवतोच. आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. शिवाय जर तुम्ही अजूनपर्यंत आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल नक्की करा. खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक भेटेल, तिच्यावरती जा आणि तिला पटकन जॉईन करून घ्या. आणखीन काय कळलं तुम्हाला कळवतोच. तिथपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.